आम आदमी पार्टी नागपुर के नव नियुक्त शहर अध्यक्ष अजिंक्य कम्बाले ने अध्यक्ष पद का पदभार संभाला है अपने कार्य की शुरुआत करने से पहले शहर के श्री गणेश टेकड़ी मंदिर दीक्षा भूमि और बड़ा ताजबाग इन पवित्र तीर्थों के दर्शन कर आशीर्वाद लिया नए जोश और सबके सहयोग से पार्टी का निर्माण जनसेवा के कार्य प्रारंभ किए जाएंगे ऐसा अजिंक्य कम्बाले द्वारा कहा गया सगड़ा बी सी एन ग्रुप ऐसी खूब खूब आभारी आए की तुम्हें आज दीक्षा भूमि गणेश टेकडी आणि बाबा दरबारच्या ताजमध्ये जाऊन आम्ही आशीर्वाद घेऊन आम्ही आमचं काम सुरू करणार आहे मी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्या दर्शकांना म्हणू इच्छितो की म्हणजे तुम्ही हे जे सगळ्या न्यूज पसरवत्या त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद आम आदमी पार्टीने एका छोट्याशा कार्यकर्त्याला जो कधी तिकड साईडने उभा होता आज त्याला इकडं उभं केलं आहे त्यासाठी मी पूर्ण शीर्ष नेतृत्वाला खूप खूप आभारी आहे आता आम आदमी पार्टी नागपूरमध्ये इवन पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्लीवरनं लक्ष देऊन काम होतात तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम आदमी पार्टीचे खूप सारे एक्सक्ल्युजिव्ह प्लॅन्स आहेत ते आम्ही तुम्हाला हळूहळू सांगू आज आमचा हा फक्त इतका कार्यक्रम झाल्यावर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स कशी होते ते आम्ही पूर्ण नागपूरकरांना सांगू एक तुम्हाला छोटंसं सांगून देतो की एक मराठीत म्हण आहे की शर्टाचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं तर बाकीचे सगळे व्यवस्थित लागतात आणि आम आदमी पार्टीने ती पहिली बटन लावली आहे थँक्यू तुम्ही बघाल पूर्ण म्हणजे दिल्ली नेतृत्वापासून तर पूर्ण पंजाबमध्ये दिल्लीमध्ये आणि इलेक्शनमध्ये आमच्याकडे ऑलमोस्ट सेवंटी टू सेवंटी फाय पर्सेंट लोकं यंग आहेत हे सगळे प्रोफेसर्स लोक आहेत जर तुम्हाला म्हणजे बी जे पीला म्हणजे तुम्हाला अगर गुंडे लोकं पाहिजे म्हणजे जे बदमाशखोर आहे तर तुम्ही बी जे पीकडे जाऊ शकता तुम्हाला जर परिवारवाद पाहिजे आहे तुम्हाला तसंच ते त्यांची लिगसीवाले लोकं पाहिजे तुम्ही काँग्रेसकडे जाऊ शकता आणि तुम्हाला एखादा साधारण लोक जे प्रोफेसर आहेत जे म्हणजे जे प्रोफेशनल आपल्या कामामध्ये एक्सपर्ट्स आहेत आणि ते पॉलिटिक्समध्ये येऊन काही बदलवण्याचा विचार करत आहेत अगर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं तुम्ही आम आदमी पार्टीकडे येऊ शकता आम आदमी पार्टी येणाऱ्या दिवसामध्ये एक महाराष्ट्रभर खूप मोठी योजना राबवणार आहे जे म्हणजे आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितो की प्रत्येक डोरला आम्ही चार ते पाच जाण नॉक करणारा येणारा काही दिवसांमध्ये दौरन आप पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता बडी संख्या मे उपस्थित थे पर्सन राजकुमार के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट